खरंच देवेंद्र फडणवीस जी आपल्यामध्ये हिम्मत असेल तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे पद सुद्धा जनतेतून निर्माण करा, लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन एक घोषणा केली की नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार, लोकांमधून निवडला जाणार. देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे साहेबांना जर हे वाटत असेल तर माझं तर असं मत आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे. असं आमदार पळून नेऊन चोरून असं घाबरल्यासारखं अशी निवड अयोग्य आहे. त्याच्यामुळे हा निर्णय अंमलात आणत असताना भविष्यकाळात कृषी मंत्री, आणखी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुद्धा जनतेतून निवडून आणण्याचा धाडस करा. आणि आज जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे की जनतेतून म्हणजे निवडून सरपंच आला पाहिजे, तर भारतीय राज्यघटनेच्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड ही घटनादत्त हा अधिकार आहे, राईट्स आहे. त्याच्यामुळे भारतीय लोकशाहीचा अपमान करू नका. आणि खरंच देवेंद्र फडणवीस जी आपल्यामध्ये हिम्मत असेल तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे पद सुद्धा जनतेतून निर्माण करा, लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील.